विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीमध्ये आता घडामोडींना वेग आलाय. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या उमेदवार निश्चितीसाठी एक महत्वाची बैठक होणार आहे असं कळतंय. 30 किंवा 31 मे रोजी मुंबईमध्ये महायुतीची ही बैठक होणार आहे. मुंबई पदवीधरसह 4 जागांवर शिवसेनेनं दावा केलेला आहे, त्याच्यामुळे आता उमेदवार निश्चितीसाठी ही महत्वाची बैठक पार पडणार आहे असं समजतंय. विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीनं महायुतीमध्ये आता घडामोडींना वेग आलाय. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या उमेदवारांची नावं निश्चित करायची आहेत, त्यामुळे बैठक घेतली जाणार आहे. ही महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि 30 किंवा 31 मे रोजी ही बैठक होऊ शकते असं म्हटलं गेलंय. आणि या महायुतीच्या बैठकीदरम्यान शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या उमेदवारांची नावं निश्चित होऊ शकतात. प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया. ओम, काय नेमकं घडू शकतं या बैठकी दरम्यान आणि कुणाची नावं चर्चेत आहेत सध्या मुख्य म्हणजे? रिद्धी, आपण पाहू शकतो की ज्याप्रमाणे विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाली होती त्यानंतर खऱ्या अर्थानं महायुतीच्या उमेदवारांबद्दल नावाबद्दल चर्चा सुरू झाली होती. मुंबई पदवीधर असेल, मुंबई शिक्षक असेल, कोकण पदवीधर असेल आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ, अशा एकूण 4 मतदारसंघांची निवडणूक आहे. मुंबईतून जर पाहिलं तर महाविकास आघाडीकडून अनिल परबांच्या नावाची घोषणा जवळपास करण्यात आली होती. त्यासोबत शिक्षक उमेदवार मतदारसंघासाठी सुद्धा जे नाव होतं ते घोषित करण्यात आलं होतं. महायुतीकडून मात्र अद्याप नावांवरती कुठलंही कन्फर्मेशन होत नाहीये. भाजपकडून महायुतीकडून नावांची चर्चा सातत्यानं होते. दीपक सावंत असतील, मुंबई जनमहाराष्ट्र संपादक किरण शेलार असतील, यांच्या नावाची सातत्यानं चर्चा होती, मात्र कुठलंही अधिकृत नाव आतापर्यंत समोर आलेलं नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या 4 जागांचा जो काही निकाल आहे तो लावण्यासाठी या 4 जागांच्या उमेदवारांची घोषणा करण्यासाठी 31 किंवा 30 या मे रोजी या एका या दिवशी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं. महायुतीचे प्रमुख नेते या बैठकीमध्ये हजर असतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या एकंदर या निवडणुकीबाबत फॉर्म्युला काय असेल आणि कोण कुठली जागा लढवेल, या फॉर्म्युला काय असेल आणि कोण कुठली जागा लढवेल याबाबत चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच कुठल्या पक्षाला कुठली जागा दिली जाईल यानंतर उमेदवारांची घोषणा होणार आहे. त्यामुळे 30 आणि 31 मे या 2 दिवसांपैकी ज्या दिवशी बैठक होईल त्या दिवशी होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण त्याच दिवशी महायुतीच्या या जागांबाबतचा निकाल लागणार. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. रिदी जी ओम, आणि या पुढच्या काळात पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.